केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथं पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नाशिक आणि पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना आज संगमेश्वर इथल्या गोळवली इथून ताब्यात घेतलं. राणे यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज करण्यात आला होता, मात्र तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर राणे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आज शिवसेनेने राज्यभरात विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करत राणे यांना अटक करण्याची मागणी केली. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असल्याचं राणे यांनी चिपळूण इथं जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आपली यात्रा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचा निर्धार राणे यांनी व्यक्त केला आहे. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पहा. तू असं कोणाच्या आणि माझी बदनामी करायला जर घेतली तर माझा गुन्हा त्याच्या अगोदर दाखल होईल तुमच्या. मी जे बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच आहे. त्यांनी तपासून पाहावं असं माझं वाक्य आहे. 15 ऑगस्ट हा वर्धापन दिन ज्याला माहीत नाही, मुख्यमंत्री असताना त्यांनी मागे सेक्रेटरीला विचारव आणि त्यावेळा मी अस्तोत्तरला क्राईम होत नाही, अहो देशाचा अमृत महोत्सव माहीत नाही, हा देशाचा अपमान आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अत्यंत बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं गेलं आहे असा आरोप भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केला. राजकीय दबावाखाली पोलिसांनी बळजबरीने राणे यांना ताब्यात घेतलं. राणे यांना वैद्यकीय सेवा योग्य प्रकारे मिळू दिली नाही असंही ते म्हणाले. राणे विरोधात नाशिक पोलिसांनी अटक वॉरंट जारी केला आहे, मात्र नाशिक पोलीस येण्यापूर्वीच स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. 6 वाजेपर्यंत राणेंना ताब्यात ठेवून त्यांना न्यायालयातून जामीन मिळू नये असा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप लाड यांनी केला. नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडी सरकारची सूडबुद्धी आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. नियमानुसार केंद्रीय मंत्र्यांना अशी अटक करता येणार नाही, मात्र कोकणात जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद रोखण्यासाठी ही अटक केली आहे असा आरोपही त्यांनी केला. याआधी शिवसेनेच्या नेत्यांनी आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल आणि पंतप्रधानांवरही खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. हे विषय लक्षात घेतले तर असे कितीतरी खटले दाखल करावे लागतील असंही पाटील म्हणाले.